आज विरोधी पक्ष की ओर से बिजुका और टोपी दिखाकर आंदोलन किया गया। इस वक्त अंबादास दानवे इन्होंने मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री पर निशाना साधते हुए उन्हें बिजुका यानी मराठी में बुजगावना का स्वरूप बताया गया। दोन बुजगावने महाविकास आघाडीच्या वतीने उभे करण्यात आले होते। बुजगावने जे असतात शेतात उभे करत असतात, शेतातलं पीक खाऊ नये म्हणून पाखरांनी कावळे असतात, चिमणे असतात, वेगळे पक्षी असतात। आज या महाराष्ट्रामध्ये दोन बुजगावने आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच्या स्वरूपामध्ये, कारण हे काही करतच नाही आहे, फक्त उभे आहेत। कारण भूखंडाचा एनआयटीचा विषय मांडला, या सरकारनं काहीच म्हटलेलं नाही। अब्दुल सत्तार, संजय राठोड, उदय सामंत यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण विरोधी पक्षाने आम्ही समोर आणले, या सरकारने काहीच भूमिका मांडली नाही। महापुरुषांच्या अवमानाच्या विषयी महाविकास आघाडीने सातत्याने भूमिका मांडली, यांनी याच्यात कोणती भूमिका मांडलेली नाही। आणि म्हणून अशा पद्धतीने अतिवृष्टी असेल, सततचा पाऊस असेल, संत्रा उत्पादकांना दिलासा द्यायचा असेल, कोणताही निधी या सरकारने आतापर्यंत विदर्भाला नव्हे तर महाराष्ट्राला उभा करून दिला नाही। आणि म्हणून हे सरकार असून नसल्यासारखं आहे, बुजगावनं स्वरूप हे सरकार आहे आणि ते प्रतिकात्मक रित्या आज महाविकास आघाडीच्या वतीनं इथं उभं करण्यात आलेलं होतं। या टोप्या घातलेल्या आहे, काळी टोपी राज्यपाल घालतात आपले। हे बा, बुजगावनं मी शेतकरी आहे, बुजगावनं शेतात पाखरांना असं वाटावं का इथं कोणीतरी व्यक्ती या पिकाचं राखण करतंय, परंतु हे ज्याला कळतं एखाद्या पाखरांना की हे नुसतं बुजगावनं आहे, तर त्याच्या समोर पाखर येऊन शेतातले कणसावरचं पीक खाऊन जात असत। तसंच इथं झालेलं आहे। हे आहेत दोघे, पण ते बुजगावने स्वरूप आहे, कारण इथले गायरान खाल्ले जात आहेत, इथले भूखंड खाल्ले जातात, इथलं मेगा सिटी प्रोजेक्ट मध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रकरण पुढे येत आहेत। आणि म्हणून हे सगळं चालू आहे, हे बुजगावने समोर चालू आहे। आणि म्हणून आम्ही बुजगावने दाखवलेलं आहे, बुजगावने अलर्ट करत असतात, पण ज्यांना कळतं की हे बुजगावनं आहे त्यास ते पाखरं घाबरत नसतात। तशाच पद्धतीनं हे दोन बुजगावने असल्यामुळे त्यांचे जे पाखरं आहेत ते घाबरत नाही।